तिथल्या सरकारने असं केलंय, विशेषतः 86 साली गोकाक आयोगाला, तिथले ज्ञानपीठ विजेते व्ही के गोकाक म्हणून मोठे साहित्यिक होते, त्यांनी असं म्हटलं की सर्व पातळीवर कन्नड सक्तीची केली पाहिजे. त्यामुळे आता तिथे अशी परिस्थिती आहे की सर्व शाळांमध्ये पहिलीपासून कन्नड सक्तीची आहे. एवढंच नव्हे तर ज्या ज्या शाळा मराठी आहेत त्या शाळांचं सक्तीने कानडीकरण करण्याचा तिथल्या सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी ते असं करतात की त्या शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून नियुक्ताना माणूस कानडी असेल हे पाहतात. एकदा तो मुख्याध्यापक कानडी असेल की सगळं रेकॉर्ड रजिस्टर सगळं कानडीमध्ये होतं, मग तुमचे अर्ज करण्यापासून सगळ्या गोष्टी कानडीतच कराव्या लागतात. अशा पद्धतीनं मराठी माणसं तिथे शाळांची मुख्याध्यापक होऊ शकत नाही, मराठी शाळांना अनुदान देत नाही, मराठी शाळांमध्ये नवीन शिक्षकांची भरती करायची असेल तर ती विना अनुदान तत्वावर करा असं म्हणतात. आणि जिथे मराठी शाळांची गरज आहे त्या ठिकाणी चार गावातल्या लोकांना उठवून इथे मराठी नको आम्हाला कानडी शाळा द्या अशा पद्धतीचं बोर्ड लावून घेतात आणि मराठी शाळेच्या ऐवजी कानडी शाळा देतात. त्यामध्ये मराठीचं नेतृत्व करणारे जे लोक आहेत त्यांचंही चुकलेलं असं आहे. त्यांच्यातल्या काही जणांनी आपली मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातली आणि काही जणांनी महाराष्ट्रामध्ये जसं इंग्रजी शाळांची दुकानं काढली आहेत लोकांनी, तसं त्यांनी इंग्रजी शाळांची दुकानं काढलेली आहेत. अतिशय प्रामाणिकपणे तिथे काम करणारी एक संस्था म्हणजे दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ, जे एन डी पाटील, व्ही ए पाटील या सगळ्या मंडळींनी स्थापन केलेलं आहे. पण अनेक मराठी राजकारणी मंडळींनी मोठ्या प्रमाणामध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा तिथे काढली होती. आता महाराष्ट्र एकीकरण समिती मोठ्या प्रमाणावर हा लढा लढली, पण तो लढताना आपल्याला मराठी शाळांसाठी काहीतरी केलं पाहिजे, वाचनालयांसाठी काहीतरी केलं पाहिजे, मराठी मुलांच्या रोजगारासाठी काहीतरी केलं पाहिजे, या पद्धतीचा विचार त्यांनी केला नाही. याचं कारण त्यांचं असं म्हणणं आहे, महाराष्ट्रात आलो की बघू, महाराष्ट्रात आलो की बघू. अरे पण महाराष्ट्रात आलो की बघू हे 56 साली ठीक होतं, 60 वर्ष झाली, चौथी पिढी त्या आंदोलनामध्ये आहे. माणसं रोज आंदोलन खाऊ शकत नाहीत तर माणसांना जगायला काहीतरी लागतं. मग असं झालंय की तरुण मुलं असं म्हणतात शिकायला लागतं ना कानडी, शिकून अशा पद्धतीची वृत्ती. म्हणजे मी माझे जे तिथले कार्यकर्ते मित्र आहेत त्यांच्या मुलांशी ज्यावेळेला बोलतो त्याला ते असं म्हणतात की तुमच्या महाराष्ट्रामध्ये रस्ते कुठं चांगले आहेत, तुमच्या महाराष्ट्रामध्ये लाईट नसते, आम्ही कोल्हापुरात शिरलो की लाईट बंद पडलेला दिसतो आम्हाला, रस्त्यात खड्डे पडले, आमच्या कर्नाटकात बघा रस्ते बरे. म्हणजे ही जी परिस्थिती आहे ही तरुण मराठी मुलांची आहे. म्हणजे तरीही रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये, आता एक नोव्हेंबरच्या काळ्या दिनाच्या कार्यक्रमात बोलण्यासाठी मी गेलो होतो, जवळपास 70,000 तरुण मुलं मुली त्या कार्यक्रमामध्ये होती, प्रचंड मोठ्या प्रमाणात. पण ही मुलं कोण आहेत? ही मुलं जय भवानी जय शिवाजी म्हणणारी आहेत, व्हॉट्सॲपवर शिवाजी महाराजांचा डीपी लावणारी आणि स्टेटस म्हणून संभाजी महाराज 8 फुटांचे होते आणि 470 किलो वजनाची तलवार उचलायतले असले काहीतरी फेक SMS पाठवणारे लोक आहेत. या मुलांना समकालाचं भान नाही. म्हणजे आता मुलांना काय पाहिजे? आता मुलांना तंत्रज्ञान पाहिजे, आता मुलांना रोजगार पाहिजे, आता मुलांना नव्या नव्या क्षेत्रांमध्ये उड्या मारायच्या. या प्रकारचा विचार हा महाराष्ट्र एकीकरण समितीनं केला नाही, त्यामुळे ते धक्क्यातल्या बेडकासारखी त्यांची अवस्था आहे.